नमस्कार। महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते सन्माननीय पवारसाहेब यांनी राज्यातल्या महिला आणि मुली ज्या गायब होत आहेत त्यांच्या संख्येबद्दल चिंता व्यक्त केली आहे। मला वाटतं पुन्हा एकदा मोठ्या ताई ज्यांनी साहेबांना या विषयावरती मिसलीड करण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण त्या ठिकाणी मे महिन्यामध्ये मागच्याच मे महिन्यामध्ये ताईंनी हा प्रश्न उपस्थित केला होता, ज्याला अतिशय व्यवस्थित असं उत्तर हे राज्य सरकारकडनं दिलं गेलं होतं। तरी सुद्धा पुन्हा पुन्हा तो प्रश्न विचारला जातोय आणि त्याच्यामुळे सन्माननीय पवारसाहेबांना ही विनंती आहे की त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री जे गृहमंत्री सुद्धा आहेत देवेंद्रजी फडणवीस यांना एक फोनही जरी केला तरी याची क्लिअरिटी त्यांना मिळू शकेल आणि नक्की काय आहे, काय आकडे आहेत याच्याबद्दलची माहिती त्यांना उपलब्ध होऊ शकेल। खरं तर ज्या वेळेला महिला मुली या बेपत्ता होतात त्यावेळेला त्यांची जी कंप्लेंट आहे ती एफआयआरमध्ये कन्वर्ट झाली पाहिजे असा सन्माननीय सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे आणि त्यानुसार ही आकडेवारी आपल्याला नेहमी वाढताना दिसते। आपण जर बघितलं की पवारसाहेबांचं महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेचे आकडे जर आपण पाहिले तर 2021 मध्ये 43,839 महिला, 2022 मध्ये हा आकडा आणखीन वाढलेला आहे, तो आहे 48,269, आणि जानेवारी ते ऑगस्ट 2023 पर्यंतचं जर आपण बघितलं तर तो आकडा आहे 37,056। आता डिटेक्शनची जर गोष्ट आपण जर बघितली तर त्यामध्ये 90 टक्के प्रमाण जे आहे ते महिलांच्या डिटेक्शनमध्ये आणि मुलींच्या डिटेक्शनमध्ये हेच प्रमाण 75%, आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आता 2023ला 24,584 महिला आणि मुली या सुखरूप त्यांच्या घरी पोहोचलेल्या आहेत आणि त्यामुळे आदरणीय पवारसाहेबांना ही विनंती आहे की त्यांनी याच्याबाबतची आणखीन जर डिटेल माहिती हवी असेल तर निश्चितपणे ती देवेंद्रजींकडनं घ्यावी। शिवाय हे रोखण्यासाठी जर काही सजेशन असतील तर तेही आपण राज्य सरकारला द्यावे, ज्यामुळे हा जो प्रकार आहे जो महिला मुली गायब होण्याचं प्रमाण जे वाढतंय किंवा जे प्रकार होत आहेत ते कुठेतरी थांबतील। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।